जर परिस्थिती अशीच कमी कमी होत करोनाची गेली तर निश्चितपणे तुम्हाला लवकरच काही वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. सोमवारपासून शाळा सुरू होतील, पण अजूनही साधारण 8 तारखेच्या नंतर पुन्हा एकदा बसायचं ठरलेलं आहे आणि त्यावेळेस बाकीच्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. पण मास्क तर सगळ्यांनी वापरलेच पाहिजेत आणि नियम जे काही ठरवून दिलेले आहेत त्याचंही पालन केलं पाहिजे. आपल्याला पाठीमागच्या वर्षी असा अनुभव आलेला होता की गणपती विसर्जन झाल्यानंतर 1-8 दिवसांनी करोनाची पेशंटची संख्या वाढलेली होती, परंतु मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये आम्ही संपूर्ण राज्याचे जे आकडे पाहिलेले त्याच्यामध्ये आकडे कमी कमी होतानाचं दिसत आहेत. पण आपल्यातली एक लोकांची टेंडन्सी आहे, एक लोकांची पद्धत आहे की आता करोना कमी होतो आहे म्हटल्यानंतर नियम पाळायचे नाहीत, मास्क वापरायचं नाही, असे गोष्टी सुरू होतात आणि ते आपल्या सगळ्यांना आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे आणि करोनाच्या उद्याच्याला संकट वाढायला पण अडचणीचं ठरणार आहे. म्हणून सगळ्यांनी काळजी घेणं नितांत गरजेचं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी हा मनोदय म्हणजे त्यांनी निश्चय केलेला आहे की हळूहळू आपण टप्प्याटप्प्याने बाकीच्या बाबतीत समजा थिएटर्स असतील, इतर काही बाबी ज्या आजपर्यंत अजून सुरू केल्या गेलेल्या नाही आहे त्या सुरू करण्याच्याकरता आम्ही अंदाज घेत घेत पुढं पावलं उचलतो आहे. पण जर परिस्थिती अशीच कमी कमी होत करोनाची गेली तर निश्चितपणे तुम्हाला लवकरच काही वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला